सरोवर म्हणजे सभोवताली जमिनीने वेढलेले पाण्याचा भाग। आज आपण अनुभव करणार आहोत एक अद्भुत सरोवर जो बनतो चोही बाजूंनी डोंगर रांगांच्या कपारीतून खळखळ वाहणाऱ्या झरे आणि धबधब्यांपासून। चला आपण आपले सर्व चिंता विलीन करूया या मोहक डोम लेक मध्ये। निसर्ग बघा निसर्ग म्हणजे एकदम मूड असं स्विच होत एवढा सुंदर निसर्ग बघून। आज आपण आलो आहोत भिवपुरी गावात आणि हो हे आपलं सेकंड होम पण आहे हो भिवपुरीचं, म्हणून आम्ही इकडे रात्रीच आलेलो। तर आता आपण आलो आहोत डिक्सळ गावात। डिक्सळ गावातून हा एक बेस्ट विलेज बोलू शकतात, इकडून आपला ट्रॅक चालू होणार आहे। आता पार्किंग बघून आपण आणि गाडी लावूया आणि मग भेटतो तुम्हाला। फायनली ट्रेकला सुरुवात झाली आहे। लोक बिचारे स्टेशनवरून ट्रेक चालत चालत येतात, ते आम्ही इकडे गावात येऊन थोडं ओळख होती त्याच्या घरी लावली आहे आम्ही गाडी आणि आता आपला ट्रेक चालू झाला आहे। सो डिक्सवरून मी जसं मी बोललो मेन रोडवरून हा ट्रेक आहे 2 किलोमीटरचा जो एका लेकपर्यंत पोचतो। ऑलरेडी आपण 1 किलोमीटर आतमध्ये आलो आहे तर 1 किलोमीटर बाकी आहे। चला मजा लुटूया। फुल छोटासा वॉटरफॉल आहे, आता पाऊस नाही म्हणून फ्लो कमी आहे, त्याच्यातून आपण चालत चाललो आहोत। हा आहे डोम लेक, त्याला भिवपुरी लेक पण बोललं जातं आणि हा बनतो छोट्या छोट्या वॉटरफॉल्सनी छोट्या छोट्या झऱ्यांनी। आणि बघा इकडे वॉटरफॉल आहे, तिकडून पाणी वाहत वाहत या लेकमध्ये येते। कसं वाटलं आपल्या घराच्या बाजूचा लेक? फक्त मस्त श्वेताचा रिस्पॉन्स एकच असतो मस्त। इकडे बोलवती फिशिंग रॉड आणायचं पण मासे एक पण अजून चावत नाही पायाला। मासे आहेत की नाही या तलावात? तर माहीत नव्हतं की एवढा मोठा तलाव, नाही तर नक्कीच फिशिंग रॉड आणला असता। पण येस आपल्या गाडीत आहे, प्लॅन तर बनू शकतो पण पुन्हा ट्रेक करून खाली जावं लागेल। इकडे हे डोंगर आहेत ना, त्यात एवढे वॉटरफॉल्स आहेत ना विचारू नका, म्हणजे माझ्या दृश्याचाच जवळजवळ 10 वॉटरफॉल दिसत आहेत अशा ढगाळ वातावरणात आणि अशा सुंदर तलावात येऊन वडापाव खाण्याची जी मजा आहे। वडापाव नुसता नाही तर त्याच्यावर आहे हा ठेचा आणि मिरची, आह जन्नत। पण हो एक महत्त्वाची गोष्ट जी आम्ही हे करणार आहोत, तुम्हीही केली पाहिजे, वडापाव खाल्ल्यानंतर ही जी प्लेट आहे ती या तलावात बिलकुल फेकू नका। कृपया करून जर तुम्ही प्लेट वडापाव थंड्याच्या बॉटल पाणीच्या बॉटल जर भरलेल्या आणू शकतात तर खाली तर नक्कीच नेऊ शकतात। येस तर प्लीज 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 एवढी फक्त रिक्वेस्ट आहे। पाण्यात पाय टाकून जी बचण्याची मजा आहे। आणि हे दृश्य समोर देखना दृश्य अशा निसर्गाबरोबर चहाची मजा तर औरच आहे। ही चहा श्वेतानी सकाळी उठून बनवली आहे सो थँक्यू श्वेता।